हा यूट्यूब फॅमिली, नमस्कार सगळ्यांना. मी आहे कविता कांबळे. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे कविता कांबळे. तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एवढाच आहे की आपल्या महाराष्ट्रात काय काय होते ह्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि जर काय चुकीचं बोलत असेल तरी तुम्ही कमेंटमध्ये सांगा. कारण बघा, एका महिन्याच्या आतमध्ये आपल्या महाराष्ट्रात किती बलात्कार आणि किती लाजिरवाणी गोष्टी घडलेल्या आहेत ते तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण बघतो आहे. मग प्रशासन का गप्प बसते, सरकार का गप्प बसते, अशा लोकांना फाशी का नाही देत आहे, का नाही देत आहे फाशी? हां, आता आम्ही आमच्या मुलींना घरात हे करायचं का, शिक्षण द्यायचं नाही का त्यांना? नाही द्यायचं का शिक्षण? तुम्ही जर असं झाकण घाल तर तुम्हाला तुमच्याच्यानं नाही होत आहे. सरकाराला माझं एवढं सांगणं आहे, जर सरकारच्या आणि हे सगळं करणं होत नाही तर तुम्ही पब्लिक लोकांच्या हातात द्या ना, पब्लिकच्या हातात द्या. बघा पब्लिक काय करते. तुम्ही एवढं कशाच्या ह्याच्यामध्ये येत आहे? तुम्ही का फाशी देत नाही बलात्कारांना? का फाशी देत नाही? का फाशीवर चढवत नाही? लक्षात लगेच का न्याय न्यायनिवाडा करत नाही त्याचा? आता पोरींवरही आम्ही बंदी घालायची का? पोरींवर बंदी घालायची का घरामध्ये? ह्या पोरींची काही चुकी आहे? त्या 4 वर्षाच्या चिमुकल्यांची काही चुकी आहे याच्यामध्ये? काही चुकी आहे याच्यामध्ये? ते कलकत्त्याचं झालं प्रकरण, त्याच्यामध्ये तिची काय चुकी होती? ते शिळफाट्याचं झालं, ते मुख्यमंत्र्याच्या हातीमध्ये आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या. तर तुम्ही एवढं लाडकी बहीण म्हणून तुम्ही जे महिन्याला 1500 रुपये द्यायला लागला ते देऊ नका. पण महिला लोकांना सुरक्षा द्या. तुमच्या लाडक्या बहिणीला सुरक्षेची गरज आहे, तर तुम्ही सुरक्षा द्या तुमच्या लाडक्या बहिणीला. नसेल तुमच्याच्यानं होत तर पब्लिकवर सोडा. तुम्ही ज्या जो नालायक आहेत ना, जे मस्तीला आलेले माजलेले बोकडे, त्यांना पब्लिकच्या हातात द्या. बघा पब्लिक त्याचं कसं तुडवून तुडवून टाकतंय त्यांना ते. तुमच्याच्यावर नाही होत असेल तर, आणि हे पुढे जर थांबवा नाहीतर खरंच बघा जाऊन जरा बाहेरच्या देशातनी किती ह्या गोष्टींना किती हे आहे सरकार मान्यता आहे. जाऊन बघा जनबलात्कार आणि हे काय लोक वर नजर करून आपल्या महाराष्ट्राच्या कुठल्याच बाईकडे बघत नाही. ते लोक किती आदर करतात. आणि आपल्या महाराष्ट्रात काय आहे, हां काय चाललं आहे? मोदीजी पंतप्रधान मोदी आहे आपला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, फडणवीस आहेत, काय चाललं आहे तुमचं? तुमच्याच्यानं नाही होत तर सरळ सांगा ना. तुम्ही प्रकरण दाबायचे प्रयत्न करताय हे सरळ सरळ पब्लिकला दिसतंय. आता तुम्ही प्रकरण हर एक प्रकरण तुम्ही दाबताय. कशासाठी दाबताय हे आम्हाला माहिती नाही. तुमचे काय आतून शाळा चालले ते आम्हाला माहिती नाही. आम्हाला फक्त माहिती आहे की जे चाललं आहे, जे व्हायला लागले ते खूप चुकीचं व्हायला लागले. आता तर कुठे कुठे आता एक एक दोन दोन दिवससुद्धा जाणे तर हे असल्या काय काय गोष्टी कानावर यायला लागले. खरंच महाराष्ट्र हादरून गेला आहे या सगळ्या गोष्टींना. हात जोडून माझी विनंती आहे सरकाराला की अशा लोकांना तुम्ही लवकरात लवकर फाशी द्या प्लीज.